आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नूडल्स कसे तयार करायचे ही रेसिपी पाहणार आहोत. नूडल्स तयार करण्यासाठी गॅसवर गंज, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, पाणी थोडंसं गरम झाल्याच्या नंतर चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच. आणि मार्केटमध्ये कोणतेही किराणा स्टोअर अशा पद्धतीचे नूडल्स भेटतात, ते त्या गरम पाण्यात टाकून घ्यायचे. त्यानंतर काटा चमचच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे नूडल्स. 2 ते 3 मिनिटांनंतर नूडल्स शिजले का ते पाहायचे अशा पद्धतीनं. त्यानंतर गंज ठेवायचा खाली, त्यावरती चाळणी आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं काढून घ्यायचंय. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायचं. त्यानंतर पॅन मध्ये 2 ते 3 चमच तेल, तेल थोडस गरम झाल्याच्या नंतर लसूण बारीक चिरून घेतलेला, त्यानंतर हिरवी मिरची 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या, आणि थोडस परतून घ्यायचं याला. परतून झाल्याच्या नंतर पत्ता गोबी थोडीशी, ही पण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची. त्यानंतर 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली, आणि ही पण आपल्याला 2 मिनिट परतून घ्यायची. त्यानंतर सोया सॉस 2 चमच, टोमॅटो केचप 2 चमच, रेड चिली सॉस 3 चमच आणि ग्रीन चिली सॉस 2 चमच. हे सर्व सॉस आता आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. सर्व सॉस मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडस मीठ, मीठ आपण सुरुवातीलाही टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच टाकायचं किंवा चवीपुरतं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जे शिजून घेतलेले नूडल्स ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं, की जेणेकरून हे सर्व सॉस आपल्या नूडल्सला लागतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. सर्व नूडल्स तयार करून झाल्याच्या नंतर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात थोडीशी वरून टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपले गरमागरम नूडल्स तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.